सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। जत तहसीलदार करतात काय? जत तहसील कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्यांची लूट, सुनील बागडे। प्रांत कार्यालयासमोर प्रहार संघटनेचे आमरण उपोषण सुरू। तहसील कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचं खोबरं तिकडे चांगलं शिकत। जत तहसील कार्यालयात सर्वसामान्यांची लूट सुरू असून तहसील कार्यालयात येणाऱ्या अनेक नागरिकांची प्रकरणं अडवून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात आहे। तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दलालांमार्फत पैशांची मागणी केली जाते। या संदर्भात नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता उलट त्यांच्यावर तुम्ही कर्मचाऱ्यांवर खोटे आरोप करता असं म्हणून त्यांना हकलून दिलं जात आहे। तसेच जत तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून बोगस वारसा नोंदी घेतल्या जात आहेत, याचे खातेनिहाय चौकशी करण्यात यावी। तसेच तहसील कार्यालयाकडे विविध कामासाठी किती पैसे शासन भरणे आवश्यक आहे व सदर कामे पूर्ण होण्याचा कालावधी किती आहे, तसेच सदर कामी जबाबदार अधिकारी याचे तपशीलाचे फलक दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे। तसेच तालुक्यातील शिधापत्रके बाबत असलेल्या अनेक समस्या तात्काळ दूर करण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी जत तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुनील बागडे यांनी जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर बसून आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। पाहुयात काय म्हणाले आहेत। खरं तर आज 16 मार्च 2022 रोजी आम्ही प्रांत ऑफिस समोर जे आमरण उपोषण करत आहे ते जत तालुक्यासह जत तालुक्यामध्ये राजकीय नेत्यांना जे भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे त्याचबरोबर तसेच जत शहरसह तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे। हे शेतकरी कष्टकरी गरगरीब लोकांचे रक्त कशा पद्धतीने पितात हे सातबारा उतारा दुरुस्तीकरण असेल, 85 सेक्शनचं प्रकरण असेल, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अंत्योदय रेशन कार्डची प्रकरणं असतील, गेल्या अनेक दिवसापासून हे प्रकरणं प्रलंबित आहेत। खरं तर जोपर्यंत हे जतचे तलाठी घाडगे हे जतमध्ये आले जेव्हापासून आले ते आज अखेरपर्यंत जे गुंटेवारी चालू होती त्याची नोंदी जेवढी झाली त्याची चौकशी झाली पाहिजे। चौकशी होऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे व तसेच जे 85 सेक्शनचे जत तहसील ऑफिसमध्ये 50,000 ते 60,000 रुपये जे रेट ठरलेलं आहे ते दलालांना विभक्त म्हणजे दलालांना साईडला काढले पाहिजे व जतचे तहसीलदार करतात काय। सर्वसामान्य जर शेतकरी कष्टकरी गरीब लोक कोण जर तहसील ऑफिसमध्ये आले तर त्यांना अरेरवी भाषा वापरणे व गावगुंड असल्याप्रमाणे त्यांना तहसील ऑफिसमधून हाकलून बाहेर काढणे हा कोणता न्याय आहे। सर्वसामान्य शेतकरी शेतामध्ये एक घाम गाळून एक रुपये कष्ट करून जो कमवतो त्या शेतकऱ्याकडून हे पैसे घेऊन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात। जोपर्यंत सांगली जिल्ह्याचे एक जबाबदार व्यक्ती इथे येऊन आमचे म्हणणे ऐकत नाही तोपर्यंत आम्ही आमचे मागण्यावर ठाम आहे। आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही। आज प्रहार संघटनेचे आमचे तालुका अध्यक्ष जनांनी आज घ्यावी पाठिंबा देतो आहे। मला एकच सांगायचं आहे की तालुक्यात जे काय जत शहरातील जे काही मागण्या आहेत त्यांनी अगदी व्यवस्थित इथं मांडलेल्या आहेत। तरी मला असं वाटतं की स्थानिक आमदार विक्रमदादा सावंत यांनी याच्याकडे लक्ष देऊन जत तहसील असू देत, पोलीस स्टेशन असू देत किंवा इतर काय असेल इथं जे काही चाललं आहे त्याच्यात लक्ष घालावं आणि त्याच्यावरती आपली कमान ठेवावी किंवा काही गैरव्यवहार चालतो आहे किंवा देणं घेणं चालतं आहे ते त्याच्यावर संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी। दुसरी गोष्ट की आमच्या गरीब बांधवांना रेशन मिळत नाही आहे म्हणून जे काय हे केलेलं आहे आमच्या बागडेंनी मागणी केलेली आहे त्या रेशन दुकानदारावर पण कारवाई हो ही आमची प्रथम मागणी आहे आणि आम्ही त्या बागडेच्या मागणीला समर्थ शिवसेना पाठिंबा देत आहे एवढं जाहीर करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राकेश अलाटे जत।